सध्या बाजारात पपई विक्रीसाठी येत आहे, मात्र पपईची आवक कमी असल्याने दरात वाढ झालेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आवक कमी झाल्याने पपईला चांगला भाव मिळत आहे, याने शेतकऱ्याला नक्कीच फायदा होईल, मात्र ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत। सध्या पपईची 60 ते 70 रुपये किलोने विक्री होत आहे, तरी देखील ग्राहकांची पपई खरेदी करण्यासाठी पसंती आहे। दर वाढलेले असताना देखील ग्राहकांकडून आवडीने हे फळ खरेदी केले जात आहे। मी फळांचा दर आठवड्याला येऊन फळं घेऊन जातो। आता थंडीचा सीजन चालू होतो आहे, त्याच्यामुळे थंडीमध्ये पपई खाणं हे आरोग्याला फायदेकारक असतं। पपईमध्ये विटॅमिन ए जास्त असून डोळ्यांसाठी शरीरासाठी ते चांगलं आहे, म्हणून थंडीमध्ये सर्व फळं खाणं ही योग्य आहे। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।